रामदादांचं मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांचं जे एकतर त्यांचा माझा जो रॅपर आहे त्यातला फेवरेट आहे, म्हणजे आमचा लिस्नर एकच रॅपरचा मी लिस्नर आहे, तर त्याच्यामुळे त्यांची वाईफ कनेक्ट झाली. मी त्यांना भेटलो होतो मुळशी पॅटर्नच्या टाइमला, मी रॅप घेऊन आलो आणि मी त्यांना ऐकवलं. त्यावेळेस रॅप हार्ड कोर हिप रॅपच माहित नव्हता, त्यावेळेस काय पण गाणी व्हायरल होती. आणि हार्ड कोर हिप हॉप काय आहे हे प्रेझेंट करण्यासाठी त्यांनी खूप मोठं एकतर मला हायर करायला गट लागला, म्हणजे जे काय माझं मागच्या वेळेस जे काही कॉन्ट्रोवर्सी झाली एक्स वायचे मला हायर करायलाच गट्स लागतात. त्यांच्या गट्सचा भाग माझ्याकडनं सेल्युट. आणि त्याच्यामुळे त्यांना सेल्युट आहे. आणि ऑब्विसली प्रोड्युसर सर आणि त्यांनी माझ्या पेनाला लगाम नाही लावली, ते पॉसिबल पण नाही. आणि त्यांनी तरी पण चार लाईन मी टाकल्या होत्या त्यात. प्रोड्युसर रामदास म्हणले की अरे बाबा प्रोड्युसर सरांचा पहिलाच आहे पिक्चर, कशाला उगाच काहीतरी टाकलंय तू त्याच्यात. त्या व्हायरल झाल्या त्या एवढ्या भयंकर लाईन होत्या ना, ते म्हणले की विद्रोह होईल. मग मी सगळंच नाकडे करून टाकलं, म्हणजे ऍक्च्युअल विद्रोह होईल सांगू. तर ठीक आहे काही सीन नाही, ज्यावेळेस आपण ते पिक्चर रिलीज होईल हिट होईल ऑब्विसली अनकट व्हर्जन आपण अपलोड करून करू घ्या. असूड द्या असूड द्या असूड द्या.